धुळे शहरातील नवनाथ नगर येथील तरुणाची धारधार कोयते लोखंडी रॉड बेदम मारहाण करत हत्या करण्यात घटना घडली आहे शुभम जगन साळुंके वय खून झालेल्या नाव आहे दरम्यान या प्रकरणी सायंकाळी आझाद नगर पोलिसात अकरा ते बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत याबाबत मृताचा मोठा भाऊ विनायक जगन साळुंखे व एकोणतीस राहणार नवनाथ नगर पन्नास खोली जवळ अभय कॉलेज रोड धुळे यानं पोलिसात फिर्याद दिली रात्री पावणे अकरा ते बारा वाजून पाच मिनिटांच्या दरम्यान शहरातील गांधी पुतळ्याजवळ महेश पवार उर्फ लाल डोळा गणेश माळी जगदीश चौधरी राहणार स्वामीनारायण कॉलनी धुळे अक्षय साळवे जिभ्या पूर्ण नाव माहीत नाही राहणार गायकवाड चौक भूषण वाडेकर राहणार शांतीनगर शरद पूर्ण नाव माहीत नाही राहणार नाशिक महेश पवारचा मित्र गणेश पाटील व इतर दोन ते तीन जण दुचाकीने हातात धारधार कोयते लोखंडी रॉड फायटर घेऊन त्या ठिकाणी आले त्यांनी शुभमच्या घरावर महेश पवार यानं दगडफेक का केली याचा जाब विचारला या कारणावरून कट करून त्यास प्रथम लाथाबुख्यांनी मारहाण केली हाताबुख्यांनी मारहाण केली तसेच शुभमचा मित्र शुभम गोरे यास देखील शिविगाळ करत मारहाण केली त्यानंतर शुभमला बळजबरीनं दुचाकीवर बसून कोयत्याचा धाक दाखवून वरखेडी रोडवरील महापालिकेच्या डम्पिंग ग्राउंड येथे नेलं तेथे त्यास धारधार कोयते फायटर व लोखंडी रॉडनं बेदम मारहाण केली तसेच दोन्ही पायांवर काठी व दगडाने मारहाण व ठेचून हाडं मोडून गंभीर जखमी करत ठार करण्याचा प्रयत्न केला दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना शुभमचा मृत्यू झालाय दरम्यान विनोद थोरात राहणार मनमाड जीन धुळे व त्याचा सहकारी हर्षल चौधरी यांनी भाऊ शुभम याच्याशी असलेल्या वय मनस्यातून वरील संशयित आरोपींच्या माध्यमातून शुभम याची हत्या घडवून आणल्याचा संशय देखील विनायक साळुंखे यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे धुळे शहरातील शुभम जगन साळुंके या व्यक्तीच्या घरावर एक साधारण दीड ते दोन महिन्यापूर्वी दगडफेक झाली होती तर त्या सदर दगडफेक ही आ, महेश रमेश महेश प्रकाश पवार ज्या नंतर गणेश माळी जगदीश चौधरी यांनी केल्याबाबत शुभम साळुंके याला संशय होता त्यांनी दिनांक आठ आठ ऑक्टोबरच्या रात्री त्याबाबत त्यांनी गणेश माळी आणि प्रकाश आपला महेश पवार आणि जगदीश चौधरी यांना जाब विचारला होता आणि त्याबाबत त्यांचा थोडा वाद झाला होता त्यानंतर या, या, महेश पवार ज जगदीश चौधरी गणेश माळी व इतर त्याच्यासोबतचे अनेक साथीदार यांनी गांधी चौकी परिसरात येऊन तिथे शुभ शुभम साळुंक्याला के मारहाण केली आणि तिथून त्याला मोटरसायकलवर त्यांनी उचलून नेले आणि वरखेडी रोड येथे कचरा डेपो आहे त्या ठिकाणी त्याला कोयता तसेच फायटर आणि लाट्याकाठ्यांनी मारहाण करून त्याला त्यात ते जबर जखमी केले होते पोलिसांना जशी माहिती मिळाली तर पोलिसांनी सदर ठिकाणी पोलीस गेले असता त्याला जखमी अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता त्याला त्या ते रात्री पोलिसांनी उपचारासाठी हिरे मेडिकल कॉलेज इथे दाखल केले होते उपचारादरम्यान तो काल सकाळी मयत झाला त्यावरून त्याच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून आझादनगर पोलीस स्टेशन येथे माधवी कलम तीनशे दोन व इतर कलमावांवर गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा तपास चालू आहे